नमस्कार। कोणतीही जमीन किंवा मालमत्ता जर आपल्याला खरेदी करायची असेल, विकायची असेल किंवा हस्तांतरित करायची असेल, तर त्याच्याकरता नोंदणीकृत आणि कायदेशीरदृष्ट्या वैध करार करणं हे बंधनकारक आहे। आणि अशा वेळेला नुसता तो करार करून पुरेसं होत नाही, तर त्या करारानुसार महसूल अभिलेखामध्ये बदल करणं, सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड यामध्ये त्या कराराची नोंद करणं आणि त्या महसूल अभिलेखांमध्ये किंवा सातबारामध्ये नावांची बदल होणं हे अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे एखाद्या जमिनीची विक्री किंवा हस्तांतरण या संदर्भात नोंदणीकृत आणि वैध करार आणि त्या कराराची महसूल अभिलेखामध्ये होणारी नोंद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपण म्हटलं तरी ते काही वावगं ठरणार नाही। मात्र बरेचदा काय होतं, विशेषतः जुने जे करार आहेत त्या संदर्भात बरेचदा असं नजरेस आलेलं आहे किंवा निदर्शनास आलेलं आहे की करार केला जातो, तो करार नोंदणीकृत असतो आणि कायदेशीरदृष्ट्या वैध सुद्धा असतो। मात्र होतं काय की त्या करारानुसार सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डमध्ये बदल करायचे, आपली नावं लावायचे राहून जायत आणि बराच काळ लोटल्यानंतर केव्हा तरी हे लक्षात येतं की आपण अमुक अमुक जमीन खरेदी केली होती, त्याचा आपल्याकडे करार आहे, ॲग्रीमेंट आहे, मात्र महसूल अभिलेखावर किंवा सातबारावर आपलं नाव आजही लावण्यात आलेलं नाही। तर असं जेव्हा घडतं म्हणजे आपल्याकडे करारानी त्या खरेदी खत आहे किंवा कराराने त्याची मालकी आपण मिळवलेली आहे पण त्याचा अंमल सातबारावर देण्यात आलेला नाही, तर अशा परिस्थितीत काय करावं? आता जेव्हा आपल्याकडे करार असतो पण त्या करारानुसार महसूल अभिलेखात नोंद आपण केलेली नसते, तेव्हा दोन मुख्य शक्यता उद्भवतात। पहिलं म्हणजे ते जे महसूल अभिलेख आहेत किंवा ती जी मालमत्ता आहे ती आपण जेव्हा खरेदी केली तेव्हा ज्या स्थितीत होती त्याच स्थितीत आज सुद्धा आहे। म्हणजे जर भोगवटदार किंवा सातबारा आणि प्रॉपर्टी कार्डवरची इतर माहिती जर आपण खरेदीच्या वेळेला जशी होती तशीच असेल तर आपल्या कराराची नोंद सातबारावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर करणं हे काहीसं सोपं आहे। त्याकरता आपण आपल्या कराराची प्रत आणि त्या करारानुसार सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव लावण्याकरता अर्ज तलाठ्याकडे किंवा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये देणं आवश्यक आहे। आणि एकदा का तुम्ही तुमचा अर्ज आणि तुमच्या खरेदी खताची किंवा कराराची प्रत सादर केली की मग त्या अर्जावर कार्यवाही होऊन त्या सातबारावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर आपलं नाव लागणं ही प्रक्रिया सुरू होईल। आणि ती प्रक्रिया एकदा संपली की आपलं नाव त्या सातबारावर येईल। मात्र काही वेळेला गोष्ट एवढी साधी सोपी नसते। बरेचदा आपल्या करारानंतर त्या मालमत्तेमध्ये, त्या जमिनीमध्ये किंवा त्याच्या महसूल अभिलेखामध्ये बरेचसे बदल होत जातात। म्हणजे काही वेळेला वारसांची नावं येतात, काही वेळेला आपल्या व्यवहार आणि करारानंतर सुद्धा आपलं नाव नाही याचा फायदा घेऊन ती जमीन अजून कोणाला तरी विकली जाते। त्यानंतर म्हणजे असं एकच करार झाला तर ठीक आहे, पण काही वेळेला एकाने दुसऱ्याला विकली, दुसऱ्याने तिसऱ्याला विकली, हे असं सुद्धा म्हणजे एकामागून एक त्या जमिनीचे करार आणि हस्तांतरण होत राहतं आणि त्यानुसार महसूल अभिलेखामध्ये सुद्धा एकामागून एक बदल होत राहतं। आता असं जेव्हा होतं तेव्हा ती जमीन आपण परत मिळवणं किंवा त्या जमिनीच्या सातबारावर आपलं नाव लावून घेणं हे काहीसं कठीण आणि क्लिष्ट बनतं। कारण आपल्या करारानंतर त्या मालमत्ते संदर्भात किंवा त्या जमिनी संदर्भात जे जे करार झालेले आहेत, जी जी हस्तांतरण झालेली आहेत, जे जे फेरफार झालेले आहेत, त्या सगळ्याला आपल्याला आव्हान देणं हे क्रमप्राप्त असतं। कारण जोवर इतर कोणताही करार किंवा इतर कोणतेही फेरफार
जे आपल्या कराराशी विपरीत आहेत किंवा आपल्या करारानुसार आपल्याला मिळालेल्या अधिकारांवर प्रतिकूल परिणाम करणारे आहेत ते जोवर आपण रद्द करून घेत नाही तोवर आपलं नाव सातबारावर लागणं हे जवळपास अशक्य असतं। मग अशा वेळेला आपल्याला काय करायला लागतं? जर नुसत्या फेरफार नोंदी असतील म्हणजे नुसते वारस लागलेत किंवा नुसतं तोंडी वर्दी वगैरे असे काही फेरफार झालेत तर आपण फेरफाराला आव्हान देऊन तेवढं पुरेसं होतं, म्हणजे ते आपलं जे प्रकरण आहे ते महसुली न्यायालयामध्ये दाखल करून आपलं काम पूर्ण होऊ शकतं। पण समजा त्या मालमत्तेसंदर्भात आपल्या करारानंतर विविध करार सुद्धा झालेले आहेत, नोंदणीकृत करार झालेले आहेत आणि त्या नोंदणीकृत कराराचा अंमल देण्याकरता मग फेरफार नोंदी आणि सातबारावर नाव बदललेलं आहे, असं जर झालं असेल तर आपण नुसता फेरफार आव्हानित करून उपयोग होणार नाही, तर आपल्याला तो फेरफार ज्या कराराचा अंमल देण्याकरता करण्यात आलेला आहे तो करार आधी रद्द करून घ्यावा लागेल आणि तो करार रद्द करून घ्यायचा तर त्याच्याकरता आपल्याला सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करणं हे अत्यंत आवश्यक आहे। आता ही सगळी प्रक्रिया करताना बरेचदा आपल्याला मुदतीची सुद्धा बाधा येऊ शकते, कारण कोणताही दावा दाखल करताना दावा दाखल करण्याला कारण घडल्यापासून म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन पासून एका ठराविक मुदतीत दावा दाखल करणं हे बंधनकारक आहे आणि काही बाबतीत जर आपला दावा मुदत बाह्य असेल तर असा दावा दाखल करून घेतला जात नाही। आता काही बाबतीत मुदत बाह्य प्रकरण जरी असेल तरी ते वकिली कौशल्याने मुदतीत बसवता येऊ शकतं, मात्र त्याच्यावर सुद्धा मर्यादा आहे। भयंकर जर उशीर झाला असेल तर त्याला कितीही कौशल्य जरी असेल तरी ते प्रकरण मुदतीत बसवणं हे फार कठीण किंवा जवळपास अशक्य असतं। पण जर आपलं प्रकरण मुदतीत असेल तर मात्र आपण दावा दाखल करू शकतो, आपल्या कराराच्या किंवा आपल्या अधिकाराच्या विपरीत जे करार झालेले आहेत त्याला आपण आव्हान सुद्धा देऊ शकतो आणि जर आपण आपलं प्रकरण गुणवत्तेवर साक्षी पुराव्यासह सिद्ध केलं तर ते करार रद्द सुद्धा होऊ शकतात। मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपल्या करारानंतर एक किंवा एकापेक्षा अधिक असे करारामागून करार होतात तेव्हा त्या सगळ्यांना आव्हान देणं, त्याकरता दावा दाखल करणं हे काहीसं खर्चिक आणि बऱ्यापैकी वेळखाऊ काम आहे। त्यामुळे आपण एकंदर त्या जमिनीत किती पैसे गुंतवले होते, ती जमीन परत मिळवायला आपल्याला किती खर्च येणार आहे आणि एवढं सगळं करून आपल्या दाव्याला यश येण्याची शक्यता किती आहे ह्या सगळ्याचा सारासार विचार करून मगच दावा दाखल करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय आपण घ्यावा। केवळ आपला दावा मुदतीत आहे म्हणून दावा दाखल करून आपलं झालेलं नुकसान अजून वाढवून घेऊ नये। जर दावा मुदतीत असेल, दाव्याला यश येण्याची बऱ्यापैकी शक्यता असेल तर आणि तरच आपण न्यायालयीन कार्यवाही सुरू करावी, अन्यथा ही जुनी प्रकरणं विसरून जाणं आणि झालेलं नुकसान अक्कलखाती जमा करणं हे सुद्धा शहाणपणाचं ठरू शकतं। त्यामुळे आपण काय करायचं याचा निर्णय आपण सद्सद्विवेक बुद्धी आणि सारासार विचार त्याचबरोबर गरज पडली तर तज्ज्ञ व्यक्तींची मदत किंवा सल्ला घेऊन मगच घ्यावा। उगीच करता येते म्हणून कायदेशीर कार्यवाही सुरू करू नये, त्याचा साधक बाधक विचार करून मगच आपण अंतिम निर्णय घ्यावा। धन्यवाद।